ऑक्सिजन शोषून घेणारे प्लांट उभे करण्यासाठी आता मदत केली जात आहे. रेमडेसिवीरचा साठा वाढवून मिळण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडे मागणी केली असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं. ऑक्सिजन सिलेंडर, हवेतून ऑक्सिजन शोषून घेणारे प्लांट उभे करण्यासाठी मदत आणि रेमडेसिवीरचा साठा वाढवून मिळावा अशी मागणी केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्याकडे केल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. जालन्यातील पत्रकार परिषदमध्ये ते बोलत होते. आज केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्स बैठक पार पडली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. रोज 500 टन ऑक्सिजनची राज्याला गरज असून ज्या राज्यातून हे ऑक्सिजन राज्याला मिळतील त्या राज्यांनी बाधा आणू नये अशी मागणी केल्याचं टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. हवेतून ऑक्सिजन शोषून घेण्याचे प्लांट जिल्ह्या जिल्ह्यात बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असं असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. रेल्वेच्या माध्यमातूनही ऑक्सिजन आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं टोपे यांनी सांगितलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. मला एवढं समजतंय की मी ब्रेक द चेनच्या संदर्भात अतिशय मोठा आणि उदात्त हेतू, म्हणजेच कुठल्याही परिस्थितीत आपल्याला ही चेन ब्रेक करायची, संसर्ग थांबवायचा, आपली संख्या एकदम कमी आली पाहिजे, 60,000 ती एकदम खाली 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 येऊन फ्लॅट करायची आहे, त्या दृष्टिकोनातून आपण महत्त्वाचा धाडसाने निर्णय घेतला, अतिशय म्हणजे मनावर दगड ठेवून निर्णय घेतला, यासाठी की अनेकांना त्रास होऊ शकतो याची कल्पना माननीय मुख्यमंत्र्यांना, मंत्रिमंडळातल्या सगळ्या सदस्यांना होती. परंतु शेवटी एका समाजाच्या महत्त्वाच्या जीव वाचवण्याच्या हेतूने काही निर्णय हे घ्यावे लागले. मला वाटतं हा अतिशय महत्त्वाचा निर्णय, याच्यामुळे आर्थिक खूप मोठ्या पद्धतीनं अनेकांना अडचण निर्माण करून आपण हा निर्णय घेतलेला आहे. ज्या डॉक्टर्सचं कोविडचं काम करत असताना निधन झालं त्यांना आपण भारत सरकारकडून निश्चित प्रकारे मदत करतच असतो. त्या मदतीच्या अनुषंगाने प्रस्ताव जसे जसे येतात त्यांना आपण ती मदत देत असतो. मला डॉक्टर्स या खऱ्या अर्थाने समाजाच्या घटकाबद्दल प्रचंड आदर व्यक्त करायचा आहे, प्रचंड आपलेपण व्यक्त करायचं आहे की तोच एक घटक आहे, किंवा वैद्यकीय क्षेत्रातले सर्व कर्मचारीच एक खऱ्या अर्थाने घटक आहेत. त्यात जरूर त्यांना मदत पोलीस विभागाची आहे, महसूलची आहे, पॅन्डेमिकमध्ये एक नाही सगळ्यांनीच मदत केलेली आहे. ऑक्सिजन पुरवठा 15 तारखेपासून सुरू झालेला आहे, आज आपण 16 तारखेमध्ये आहोत, आणि त्यामुळे ज्या ज्या राज्यातून आणि ज्या ज्या स्टील प्लँटमधून हे त्या ठिकाणी आपल्याला अलॉटमेंट दिलेली आहे, त्या ठिकाणी त्या शेड्यूलप्रमाणे आपण जर गाड्या पाठवल्या तर त्या त्याप्रमाणे मिळाव्यात अशा पद्धतीची रूपरेषा आहे. आपल्याला काही ट्रेननी सुद्धा, म्हणजे ट्रेनवर वॅगनवर ज्या वॅगन्स असतात त्याच्यावर काही टँकर्स, क्रायोजेनिक ज्याला आपण ऑक्सिजन म्हणतो, तर त्या टँकर्सच्या माध्यमातून आपल्याला आणता येऊ शकतात, तर त्याही बाबतीत आपला प्रयत्न निश्चित प्रकारे आहे. तर मला वाटतं की आत्ताच सुरुवात झालेली आहे, तर त्याच्या बाबतीत काही अडचणी आल्या तर आम्ही वेळोवेळी तुम्हाला कळवू. 4-5 राज्यातून आहे, सगळ्या राज्यांना ज्या स्टील प्लांट्स आहेत त्या स्टील प्लांट्सला त्यांनी सांगितलेलं आहे. मी सांगितलं तुम्हाला, तेलंगणा आहे, कर्नाटक आहे, गुजरात आहे, छत्तीसगड आहे, झारखंड आहे, उडीसा आहे.